सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात मिळणारं फळ म्हणजेच शिरणीचं फळ, ज्याला हिंदीत कचरीचं फळ असंही म्हटलं जातं. हे अशा प्रकारे आपण त्याचा जो वेल आहे तो तोडून फळं वेगळे करत असतो व जी फळं वेगळी झाल्यानंतर आपण ती जमा करून त्याची भाजी करत असतो. त्याचबरोबर जी फळं उरली ती फळं आपल्याला भविष्यात करण्यासाठी आपण ती चिरून त्याला मीठ वगैरे व्यवस्थित लावून उन्हामध्ये वाळत घालून नंतर भविष्यात वापरत असतो. शरीरातील पचन समस्येसाठी चांगला प्रकारचा, तसेच मधुमेह विकार असलेल्या व्यक्तींना एक चांगला आहार म्हणून शरणीचं फळ त्यांच्या आहारामध्ये असावं, जेणेकरून त्यांची जी शुगर आहे ती नियंत्रणात राहील, त्याचबरोबर त्यांचं पाचनही चांगलं होईल व जे शरीरामध्ये रक्ताचं ते व्यवस्थित राहील. अशा प्रकारचे फळं आपण जमा करून ही वापरत असतो. आता सध्या या 2 महिन्यापर्यंतच ही फळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मिळत असतात. नंतर उन्हाळ्यामध्ये सहसा ही फळे शेतामध्ये दिसत नाही. वाढलेली शेतीचे व्यापारीकरण तसेच तणनाशकाचा वापर यामुळे हा जो वेल आहे तो सहसा दिसेनासा झाला आहे व त्यामुळे शेतकरी वर्गाकडेही फार कमी प्रमाणात ही फळं या ठिकाणी उपलब्ध आहे. आपण ही अशी फळी जमा करून त्यात वाळलेले बीज हे व्यवस्थित वाळवून भविष्यात नवीन वेल या ठिकाणी उगवू शकतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ